हॅलो, नमस्कार. मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण तांदळाचे पीठ आणि बेसन वापरून मऊ जाळीदार ढोकळा कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत. तर रव्यापासून आणि बेसनापासून आपण नेहमीच ढोकळा बनवतो, पण हे तांदळाचं पीठ आणि बेसन वापरून एकदा तुम्ही ही ढोकळ्याची रेसिपी ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर खूप साऱ्या टिप्स मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर ढोकळा बनवण्यासाठी इथे मी चाळणी ठेवलेली आहे एका बाऊलवरती, आणि त्यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटीच बेसन घेतलेलं आहे. तर तांदळाचं पीठ जे आहे ते थोडंसं जड असतं, त्यामुळे एका वाटीमध्ये 100 ग्रॅम बसलेलं आहे, आणि बेसन जे आहे ते थोडं हलकं असतं, त्यामुळे 60 ते 65 ग्रॅम बेसन एका वाटीमध्ये बसलेलं आहे. आता हे दोन्ही आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. बघा, ही पिठं छान चाळून झालेली आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर इथे मी हे मेजरिंग स्पूनचा उपयोग करते आहे. तर त्याच्या 1/2 टीस्पून इथे मी मीठ टाकलेलं आहे. 1 टीस्पून इथे मी सायट्रिक ॲसिड, जे लिंबूसत्व असतं, ते टाकून घेतलेलं आहे. तर हा 1/4 टीस्पून आहे. तर याच्या अर्धी मी हळद टाकलेली आहे, आणि 1/4 टीस्पूनच्या अर्धा इथे मी हिंग टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर हा 1 टीस्पून आहे. तर या 1 टीस्पूननी 4 टीस्पून इथे मी साखर टाकून घेतलेली आहे. आता हे सगळं साहित्य पिठामध्ये टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकून याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर ज्या वाटीने मी पीठ मोजलं होतं, तांदळाचं पीठ आणि बेसन, त्याच वाटीने एक वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे. आता इथे मी दुसऱ्या वाटीभर पाणी टाकून घेतलेलं आहे. तर इथे आपण तांदळाचं पीठ वापरलेलं आहे, त्यामुळे पाणी जे आहे ते थोडंसं आपल्याला जास्त लागणार आहे. बघा, 2 वाट्या पाणी टाकल्यानंतरसुद्धा बॅटर किती घट्ट आहे. आता पुन्हा आपल्याला जसं लागेल तसं पाणी टाकायचं आहे. अर्धा वाटी पाणी मी इथे पुन्हा घेतलेलं आहे. तर 2 वाट्या पाणी मी इथे अंदाजे टाकलेलं आहे, आणि त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून बॅटर तयार करून घ्यायचं आहे. एकदम जास्त पण पाणी एकासोबत टाकायचं नाही. आता अर्धा वाटी पाणी मी आधी टाकलं होतं, आता पुन्हा अर्धा वाटी पाणी टाकलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला 2 वाट्या पाणी टाकलं, नंतर अर्धा वाटी टाकलं, आणि आता पुन्हा अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे. त्यातलं थोडंसं पाणी मी ठेवलेलं आहे, 1 टेबलस्पून. आता तेसुद्धा इथे मी टाकून घेतलेलं आहे. तर इथे तुमच्या लक्षात आलं असेल की इथे मला 3 वाट्या पाणी लागलेलं आहे एवढं बॅटर तयार करण्यासाठी. तर तुम्हाला थोडंसं कमी जास्त लागू शकतं, म्हणजे 2-3 टेबलस्पून कमी किंवा जास्त लागू शकतं. तर बॅटरमध्ये पाणी जे आहे ते व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तर 1 टेबलस्पून तेल टाकून बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, बॅटरमध्ये तेल व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता बॅटरची कन्सिस्टन्सी मी इथे दाखवते आहे. बघा, एकदम पातळसुद्धा केलेलं नाही आहे किंवा एकदम घट्टसुद्धा नाही आहे. बेसनाचा ढोकळा बनवताना बॅटर थोडंसं पातळ असतं, हे थोडंसं त्याच्यापेक्षा घट्ट आहे. आता हे झाकून 10 मिनिटं आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया. ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा स्टीम करणार आहोत त्याला तेल लावून घ्यायचं आहे. तर इथे मी हे 6.5 इंचाचं केक टिन घेतलेलं आहे. तुमच्याकडे ताट असेल तुम्ही त्याचासुद्धा वापर करू शकता, किंवा कुकरच्या डब्याचासुद्धा वापर करू शकता. बघा, याला छान तेल लावून झालेलं आहे. आता स्टीमर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 2 ते 3 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी याला थोडंसं जास्त टाकायचं आहे, कारण हा तांदळाच्या पिठाचा ढोकळा स्टीम व्हायला थोडासा जास्त वेळ लागतो. अशा प्रकारचं स्टँड ठेवायचं आहे, आणि 10 मिनिटं झाकण ठेवून हे पाणी आपल्याला उकळू द्यायचं आहे. तर ढोकळ्याचं बॅटर आपण 10 मिनिटं बाजूला ठेवलेलं होतं, त्याला 10 मिनिटं झालेले आहे. बॅटर आपण चेक करून घेऊया. बघा, बॅटर जे आहे ते पहिलेपेक्षा थोडंसं घट्ट आलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी वगैरे टाकायचं नाही आहे. तर लगेचच यामध्ये आपल्याला इनो टाकायचं आहे. तर इथे मी लेमन फ्लेवरचं इनोचं पूर्ण एक पॅकेट टाकलेलं आहे. इनो ॲक्टिवेट करण्यासाठी अगदी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. आता इथे महत्त्वाची टिप म्हणजे हा इनो जो आहे हा बॅटरमध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तर इनो जर बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स झाला नाही तर ढोकळा जो आहे तो आपला व्यवस्थित शिजणार नाही. त्यामुळे व्यवस्थित 1 मिनिट तरी याला फेटून घ्यायचं आहे इनो टाकल्यानंतर. बघा, बॅटर छान फुललेलं आहे, जाळीदार बॅटर झालेलं आहे. आता इनो मिक्स केल्यानंतर लगेचच जे केक टिन आपण रेडी ठेवलं होतं त्यामध्ये हे पीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे बॅटर, आणि लगेचच हे आपल्याला ढोकळ्याचं जे बॅटर टाकलेलं केक टिन आहे हे आपल्याला स्टीमरमध्ये ठेवायचं आहे. बघा, स्टीमरमधलं पाणीसुद्धा छान उकळलेलं आहे. आता लगेचच हे आपण केक टिन यामध्ये ठेवून दिलेलं आहे ज्यामध्ये आपण ढोकळ्याचं बॅटर टाकलेलं आहे, आणि झाकण ठेवून याला आपल्याला 20 ते 25 मिनिटं ढोकळा जो आहे तो स्टीम करून घ्यायचा आहे, वाफवून घ्यायचा आहे.
इथे सुरुवातीला 10 मिनिटं गॅस जो आहे तो मोठाच ठेवायचा आहे आणि नंतर ढोकळा शिजतपर्यंत पूर्ण वेळ मीडियम गॅस करायचा आहे। तर मला इथे 20 ते 25 मिनिटं ढोकळा शिजायला लागलेले आहे, तुम्हाला 30 मिनिटं सुद्धा लागू शकतात। तर 20 ते 25 मिनिटांनंतर एकदा ढोकळा चेक करायचा, चाकू टाकून बघायचा, चाकू जर क्लीन आला तर ढोकळा शिजला आहे असं समजायचं, चाकूला जर ढोकळा लागून आला तर पुन्हा 5-10 मिनिटं याला होऊ द्यायचं। बघा ढोकळा काढून घेतलेला आहे, ढोकळा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे। ढोकळा थंड झाला की त्याच्या साईड जे आहे ते आपोआपच सुटून येतात। आता ढोकळा एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता किती छान जाळी ढोकळ्याला पडलेली आहे, सॉफ्ट झालेला आहे ढोकळा। आता ढोकळ्याचे आपल्याला पीसेस करून घ्यायचे आहे। तर तुम्ही ढोकळा बघू शकता कुठेही यावरती रेड स्पॉट वगैरे आलेले नाही आहे। तर ढोकळ्याच्या पिठामध्ये हळद जी आहे ती आपल्याला एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि जो इनो किंवा तुम्ही यामध्ये सोडासुद्धा वापरू शकता, अर्धा चम्मच सोडा तुम्हाला या ढोकळ्यामध्ये वापरावा लागेल जर तुम्ही इनो नसेल वापरत। तर ढोकळ्यामध्ये इनो आणि सोडा हे दोन्ही जर व्यवस्थित मिक्स झालं तर ढोकळ्यावरती कुठेही रेड स्पॉट येत नाही, त्यामुळे ही काळजी तुम्हाला इथे घ्यायची आहे। ढोकळ्याचे छान पीसेस झालेले आहे, यावरती टाकण्यासाठी आपण तडका तयार करून घेऊया। त्यासाठी 2 टेबलस्पून तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 चम्मच मोहरी टाकलेली आहे। मोहरी फुटायला लागली की त्यामध्ये आपल्याला मिरच्या टाकायच्या आहे। तर इथे मी 1 ते 2 हिरव्या मिरच्या आणि 1 लाल मिरची घेतलेली आहे सुकलेली। मिरच्या थोडंशा फ्राय झाल्या की त्यामध्ये 1/4 चमचा आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे। तडका रेडी झालेला आहे, गॅस बंद करून घ्यायचा आहे। आता या तडक्यामध्ये मी पाणी वगैरे टाकलेलं नाही आहे कारण हा जो ढोकळा आहे हा अजिबात ड्राय वाटत नाही खाताना, त्यामुळे इथे मी पाणी टाकलेलं नाही आहे। जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता। आता हा तडका आपल्याला ढोकळ्यावरती टाकून घ्यायचा आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही ढोकळ्याचा रंग बघू शकता, छान पिवळा रंग आलेला आहे, यावरती कुठेही रेड स्पॉट वगैरे आलेले नाही आहे। तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करून तुम्ही हा ढोकळा एकदा नक्की ट्राय करून बघा। तर इथे तुम्ही ढोकळा बघू शकता किती सॉफ्ट आणि जाळीदार झालेला आहे, किती स्पॉन्जी झालेला आहे। तर तुम्हीही ढोकळ्याची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। तर कशी वाटली तुम्हाला ही ढोकळ्याची रेसिपी मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। याविषयी जर तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही मला कॉमेंटमध्ये विचारू शकता। तर मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर, तोपर्यंत बाय बाय।